केंद्र सरकार ने सोने पर लगाई एक्साइज ड्यूटी माफ करने की मांग को लेकर महाराष्ट्र राज्य के ज्वेलर संगठन ने निषेध व्यक्त करते हुए ज्वेलर्स की दुकानें बंद रखने का ऐलान किया है। इसी के चलते पनवेल, कलंबोली, कामोठा, खांदा कॉलोनी ज्वेलर्स एसोसिएशन ने काली फीत लगाकर पनवेल में मोर्चा निकाला और सरकार के खिलाफ नारेबाजी की तथा एक्साइज ड्यूटी बंद करने की मांग की। ज्वेलर्स एसोसिएशन द्वारा निकाले गए मोर्चा ने पनवेल के नायब तहसीलदार किरण सुरवसे से मुलाकात कर एक ज्ञापन सौंपा और एक्साइज ड्यूटी न लगाने की मांग की। हम आपको बता दें कि एक्साइज ड्यूटी के कारण सोने की खरीदारी करने वाले ग्राहकों को ज्यादा पैसे देने होंगे, जिससे दुकानदार और ग्राहक दोनों को भी परेशानियां होगी। ऐसी जानकारी महाराष्ट्र ज्वेलर्स एसोसिएशन के मोतीलाल जैन ने दी। गवर्नमेंट ने आमच्यावरती सोने वर एक्साइज लावलेली आहे आणि ही एक्साइज ड्यूटी एवढी भरसाट आहे की त्याच्यासाठी गिरागाला त्याच्यावरती कमीत कमी 1500 रुपये एक्स्ट्रा देऊन ती भरपा करायला लागेल आणि त्यामुळे व्यापारीची पण बदनामी होईल, कारण तो जेवालीला रिटर्न द्यायला येईल तेव्हा हेच म्हणणार की व्यापारी लोकांनी आम्हाला खूप लुटला, परंतु त्याला हे माहिती नाही की 1500 रुपये एक्साइज ड्यूटी जे जाणार प्लस त्याच्यामध्ये मजुरीचे पैसे जे कारगिल लोकांना आम्हाला द्यायला लागते 500 रुपये ते मजुरीचे जाणार, वेट टॅक्स होणार आणि त्याच्यानंतर आमचा जे मिनिमम प्रॉफिट असतो 200-400 रुपये पर तोलेचे ते पण त्याच्यामधून कमी होणार आणि ते रिटर्नमध्ये त्याला कमीत कमी 3-4 हजार रुपये पर 10 ग्रामला कमी मिळणार, त्यामुळे त्याला वाटेल की व्यापारी लोकांनी खूप कमवलं आहे, परंतु आम्ही कमवत नाही आणि व्यापारी आपला काम कारीगर लोक भी एवढा कमवत नाही तेवढा आमची हे गव्हर्नमेंट जो एक्साइज ड्यूटी लावून भरसाट जो मी शोषण करायचं बघते ते आम्ही त्याच्या विरुद्धमध्ये आज इथे रॅली काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये पनवेल, न्यू पनवेल, खांदा कॉलोनी, कामोठा, खारघर आणि वाशीपर्यंतचे सगळे ज्वेलर्स असोसिएशन, कलबोली ज्वेलर्स असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आणि ज्वेलर्स असोसिएशनचे सगळे मेंबर्स इथे रॅलीमध्ये सामील झाले आहे आणि सरकारला निवेदन दिलं आहे की त्यांना सरकारला हे निवेदन दिलं आहे की मेहरबानी करून हे जे टॅक्स लावला आहे तुम्ही परत घ्या आणि एक्साइज ड्यूटी लावून सोन्याचा धंदा बंद करायला लावू नको आणि कारगिरला जे त्याची रोजीरोटी आहे ती त्याला कामावरून त्याला बंद करू नका आणि मेहरबानी करून ही एक्साइज ड्यूटी टोटली कमी करावे आणि व्यापारी जे ज्वेलर्स असोसिएशन वाले आहे त्यांना धंदा करायचा संधी द्यावे। वही इसका असर कारागिरों पर भी पड़ेगा, ऐसी आशंका कारागिरों ने व्यक्त की है। एक्साइज ने गोल्ड कंट्रोल ऍक्ट आणला होता, त्याच्यामुळे आम्ही एक सुवर्णकार देशोधडीला लागले होते, त्याची जी पुनरावृत्ती होते। एक्साइज म्हटले की त्यांचे अनेक नियम चालू, सुरुवातीला ते अगदी छोटे छोटे नियम टाकतात पण नंतर लोकांना इतके असह्य करून टाकतात की हा लढा जवळजवळ आमच्या सुवर्णकारांनी 20-25 वर्ष लढले, ते कुठे आता थंड झाल्यानंतर परत आता हे परत दुसऱ्यांदा यांची सुरुवात झालेली आहे। आता जरी टॅक्सेसवरती आले किंवा एक्साइज ड्युटीवरती आले तरी पण ते आस्ते आस्ते त्यांच्या पाय एवढे फैलवणार आहे की लोकांना, कारागिरांना, आम जनतेला देखील त्यावेळेला 14 कॅरेटचा नियम आणल्यामुळे लोकांचं देखील त्यावेळेला खूप नुकसान होतं।